नमस्कार मित्रांनो, रयत एजुटेक मध्ये मी वल्लभ बारले आपलं स्वागत करतो. मित्रांनो, अभ्यास करताय ना? हा, करायलाच पाहिजे, कारण पेपर तुम्हालाच द्यायचे आहेत. आज आपण विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीतील विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 यामधील प्रकरण क्रमांक 8 धातू विज्ञान या प्रकरणामध्ये असणाऱ्या संबंधित सर्व कृतीपत्रिकांचा सराव कशा पद्धतीने आपण या कृतीपत्रिका परीक्षेला येऊ शकतात या संदर्भामध्ये आपण हा व्हिडिओ आपण पाहणार आहोत. यापूर्वीचे 7 प्रकरणावरतील 7 व्हिडिओ तुम्ही यापूर्वी पाहिलेत. जर पाहिले नसतील तर फक्त एक छोटंसं काम करा, त्या पद्धतीने तुम्हाला मिळून जातील. तर या पद्धतीनं हा आपला मोबाईल आहे. ओके, हा आपला मोबाईल आहे. या मोबाईलमध्ये तुमच्या गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन किंवा तुमचं जे काही यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जावा. यूट्यूबवरती गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सिम्पली जर तुम्ही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर रयत एज्युटेक असं सर्च करा. असं सर्च केल्यानंतर तुम्हाला असे 1629 व्हिडिओ 10वीच्या संदर्भामधील सर्व सर्व व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी पाहावयास मिळतील. त्यानंतर पुन्हा एकदा या वल्लभ बारले याच्यावरती तुम्ही पुन्हा क्लिक करा. या नावावरती हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत अशा पद्धतीची ही विंडोज तुम्हाला दिसेल. यामध्ये होम आहे, व्हिडिओ आहे, प्लेलिस्ट आहे. प्लेलिस्ट वरती जावा. आता ह्या प्लेलिस्ट वरती गेल्यानंतर तुम्हाला 10वी विज्ञान कृतीपत्रिका म्हणून असं तुम्हाला याच्यामध्ये 7 व्हिडिओ आहेत यापूर्वीचे. ओके, जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला आपण यापूर्वी घेतलेले सर्व प्रकरण जर तुम्हाला अभ्यासायचे असतील तर पुन्हा खाली या. हे 10वी विज्ञान भाग 1 याची संपूर्ण अभ्यासक्रम आपण पूर्ण करून घेतलेला. या ठिकाणी सगळे व्हिडिओ, सगळे सराव संच, अगदी संकीर्ण प्रश्न संच देखील आपण या ठिकाणी सोडवलेले आहेत. असे 52 व्हिडिओ त्याचे आहेत. सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी 10वी लाईव्ह लेक्चर्स म्हणून आहे. या ठिकाणी 74 व्हिडिओज आहेत. हे पूर्ण सेमी मधला देखील हा आपला 10वीचा अभ्यासक्रम पूर्ण आहे. आणि त्यानंतर जर तुम्हाला या ठिकाणी मराठी माध्यमातील सर्व व्हिडिओ पाहायचे असतील असे 92 व्हिडिओज आपल्या ह्या 10वी विज्ञान व तंत्रज्ञान जे मराठीत लिहिले ते मराठी माध्यमाचं आहे. हे 10th लाईव्ह लेक्चर म्हटलेले ते हे सगळे हे सेमीसाठी आहे. तर या पद्धतीने जर तुम्ही या ठिकाणी क्लिक केलं की आपले सुरुवातीपासूनचे अगदी या ठिकाणपर्यंतचे सर्व सर्व व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील. त्याच्यावरती सिम्पली तुम्ही चेक क्लिक केलं की तुम्हाला हे सर्व अभ्यासक्रम तुम्हाला पाहता येऊ शकतो. ओके, या पद्धतीने सर्वच्या सर्व अभ्यासक्रम आपला या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला उपलब्ध आहे. तुम्ही फक्त हेडफोन घालून निवांत लक्षपूर्वक ऐका. तुम्हाला विज्ञानची इतर तयारी करणं काही गरजेचं नाही. ठीक आहे मित्रांनो, हे फक्त तुम्हाला बेसिक सांगणं आज गरजेचं वाटलं म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला आज सांगितलं. ठीक आहे, तर पहा यामध्ये आता आपल्याला हे जे काही प्रकरण आहेत किंवा या प्रकरणाच्या संदर्भामध्ये आपण 8वं प्रकरण पाहतोय. आज या 8व्या प्रकरणावरती आधारित असणाऱ्या कृतीपत्रिकेचा आपण आता या ठिकाणी थोडक्यात नव्हे सविस्तर अशी आपण या ठिकाणी माहिती घेऊया. सुरुवातीला तुम्हाला कृती क्रमांक 1 दिलेली आहे. कोणता धातू सहजपणे पेट घेतो? योग्य पर्याय निवडायला तुम्हाला सांगितलेले आहेत. यामधला कोणता धातू हे तुम्हाला सहजपणे पेट घेतो हे तुम्हाला या ठिकाणी पाहायचं आहे. त्यामध्ये सोडियम आहे, मॅग्नेशियम आहे आणि क्लोरीन आहे. आता तुम्ही पोटॅशियम आणि सोडियम याविषयी तुम्ही माहिती असेल तुम्हाला. हा सोडियम देखील अगदी अतिशय क्रियाशील धातू असल्यामुळे तो काय करतो, हवेमध्ये पेट घेतो. म्हणूनच त्याला केरोसिन मध्ये ठेवतात, म्हणजे रॉकेल. या ठिकाणी आपला कोणता आला तर हा सोडियम. पेट घेतल्यावर धातूचा पृष्ठभाग कसा दिसतो सांगा बर. पेट घेतलाय म्हणजे तो चकचकी दिसणार आहे ना, म्हणजे तो कसा दिसतो, तेजस्वी. एकदम अशा पद्धतीने तुम्हाला चकाकताना शायनिंग तुम्हाला तो दिसतो, तेजस्वी दिसतो. धातू ज्योतीवर जळत असताना ज्योतीचा रंग कोणता असतो? कशा पद्धतीचा धातू पेटल्यानंतर त्याचा रंग येतो सांग, कोण सांगते शकते? हा, लाल, निळा, हिरवा. कोणता? तर निळा. तर ह्या सर्वसामान्यपणे हे असे देखील तुम्हाला हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. चला दुसरी कृती जाऊया आपण पटकन. आता धातूच्या ह्या काही तुम्हाला अशा पद्धतीच्या अभिक्रिया दिलेल्या आहेत. या अभिक्रिया तुम्हाला अभ्यासाच्या आहेत.
म्हणजे जनरली जर पाहायचं म्हटलं तर हिचा ऑक्सिजन बरोबर संयोग झालाय म्हणजे धातूच्या ऑक्सिजन बरोबर होणाऱ्या या सर्व अभिक्रिया आहेत. आता 4Na म्हणजे चार अणू सोडियमचे हे कशा बरोबर रिएक्ट झाल्यावर सोडियम ऑक्साईड तयार होतं, अर्थात ऑक्सिजन त्याला गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात जर तुम्हाला हे जर सांगायचं म्हटलं तर याची केमिकल रिएक्शन कशा पद्धतीने असते, ओ टू घेऊया या ठिकाणी. म्हणजे ज्या वेळेस धातूंना आपण हवेमध्ये तापवत असतो आणि हे हवेतील ऑक्सिजन बरोबर काय करतील, संयोग पावतील आणि त्यांचं ऑक्साईडमध्ये त्यांचं रूपांतर होईल. याच पद्धतीनं सोडियम आणि पोटॅशियम हे अतिशय क्रियाशील धातू आहेत. अगदी कक्ष तापमानाला सोडियम धातू हा हवेतील ऑक्सिजन बरोबर संयोग पावतो आणि त्याच्यापासून हा आपल्याला सोडियम ऑक्साईड तयार झालेला दिसून येतो. जर हा हवेमध्ये जर उघडा जर आपण ठेवला, कुघडा म्हणजे कोण असा मोकळा तसा नव्हे, कोणाला सोडियमला, हा सहजपणे पेट घेतो. यामुळे प्रयोगशाळेमध्ये किंवा इतर कोणत्याही ठिकाणी जर सोडियम ठेवायचा असेल, तेथील अपघात जर तुम्हाला टाळायचे असतील तर ते केरोसिनमध्ये ठेवतात. केरोसिन म्हणजे रॉकेल. या धातूंचं ऑक्साईड हे कशा असतं, हे पाण्यामध्ये द्रावणीय. आता हे जर तुम्ही परत पाण्यामध्ये मिक्स केलं काय होतं, द्रावणीय होतील आणि त्याच पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन त्याचं अल्क तयार होतील. काय तयार होतील, हे अल्क तयार होतील. आता मग या ठिकाणी हा NaOH हा अल्क तयार झालेला आहे, बरोबर, ऍक्युअस सोल्युशन आहे. मग आता कोणाबरोबर याची रिएक्शन करूया, H2O बरोबर, म्हणजे पाण्याबरोबर याची अभिक्रिया होत असते आणि ही पाण्यामध्ये पूर्णतः विरघळतात, म्हणजे पाण्यात द्रावणीय आहेत आणि त्याचा अल्क तयार होतो, अल्कलाय तयार होत असतात. त्याच पद्धतीनं आता एक या ठिकाणी ही दुसरी एक रासायनिक अभिक्रिया मॅग्नेशियम ट्वाइस MgO. आता आपण अगदी प्रयोग देखील तुम्हाला करून दाखवलेला होता मी. मॅग्नेशियमची जी काही रिबन असते म्हणजे फीत, हे ज्या वेळेस आपण हवेमध्ये जळली असतात त्यापासून आपल्याला मॅग्नेशियम ऑक्साईड MgO हे आपल्याला मिळते, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. मॅग्नेशियम ऑक्साईड पाण्याबरोबर अभिक्रिया पावते, त्याची अभिक्रिया होते आणि मॅग्नेशियम हायड्रोक्साईड हा अल्क तयार होतो. काय हा, मॅग्नेशियम हायड्रोक्साईड. आता मग ह्याची कोणासोबत, हा मॅग्नेशियम कुठे पेटवायचा आहे आपल्याला, हवेमध्ये पेटवायचा आहे, इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजनच्या सानिध्यामध्ये, म्हणजे हवेमध्ये बर्न केला म्हणजे तो ऑक्सिजन बरोबर तो रिएक्ट होणार, त्याची रासायनिक अभिक्रिया या ठिकाणी होणार आहे. मग त्याच पद्धतीनं हे जो काही हा मॅग्नेशियमची फीत जळल्यानंतर जो आपल्याला मॅग्नेशियम ऑक्साईड मिळतो, हा पाण्यामध्ये देखील आपल्याला द्रावणीय, त्याच्यापासून आपल्याला मॅग्नेशियम हायड्रोक्साईड, हे मॅग्नेशियम ऑक्साईड मिळालं या ठिकाणी. आता मॅग्नेशियम ऑक्साईड घेतलं आणि त्याची जर पाण्याबरोबर जर रासायनिक अभिक्रिया केली तर तुम्हाला या ठिकाणी मॅग्नेशियम हायड्रोऑक्साईड हे तुम्हाला उत्पादित तुम्हाला मिळते. ठीक आहे, तर ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेलच, लक्षात घ्या. परीक्षेच्या दृष्टीने नव्हे तर इतर अनेक कारणासाठी आपल्याला या लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आता या ठिकाणी एक रासायनिक अभिक्रिया तुम्हाला या ठिकाणी दिसते, त्याची तुम्हाला आकृती देखील दिसते, लक्षात घ्या. धातूची पाण्याबरोबर अभिक्रिया ही आकृती आहे, या आकृतींना आपल्याला नावे द्यायची आहेत. आता ही आकृती पहा या ठिकाणी, हा याचं नाव आपल्याला मेन्शन करा असं म्हटलेलं आहे. हा एखादा कुठलाही धातू असेल म्हणून त्याला आपण धातूचा नमुना, काय म्हटलं, धातूचा नमुना. आता एक लक्षात घ्या की ज्या वेळेस हा ॲल्युमिनियम असतील धातू, लोखंड असेल, जस्त असेल, या धातूंची थंड किंवा गरम पाण्याबरोबर जर आपण अभिक्रिया केली तर ती त्याची अभिक्रिया होत नाही. धातूची प्रत्यक्षतः पाण्याबरोबर रासायनिक अभिक्रिया होत नाहीये, मात्र वाफेबरोबर त्याची अभिक्रिया होत असते आणि त्याचं ऑक्साईडमध्ये रूपांतर होतं आणि या अभिक्रियेमधून हा हायड्रोजन वायू आपल्याला मुक्त झालेला दिसून येईल. ठीक आहे, मग आता हा काय आहे, हा काय आला, हायड्रोजन वायू, H2 लिहा किंवा हायड्रोजन वायू असं लिहा. हे काय आहे, पाणी. इन दिस वे या पद्धतीने हे आपल्याला याचं मेन्शन करायचं आहे. जर तुम्ही म्हणाल आता एखादं याचं उदाहरण घेऊ का, हा झिंक घेऊया. झिंक काय, या ठिकाणी हा मेटल घेतलेला आहे, त्याची पाण्याच्या वाफेसोबत
H2O गॅस म्हणतो मी पाहा इथं, म्हणजे पाण्याची वाफ, म्हणजेच याची रासायनिक अभिक्रिया होऊन काय होईल, या ठिकाणी त्या धातूचं ऑक्साईड होईल म्हणजे झिंक ऑक्साईड तयार होईल आणि हायड्रोजन वायू हा देखील या ठिकाणी आपल्याला मुक्त झालेला दिसून येईल. या पद्धतीची ही कृतीपत्रिका लक्षात ठेवणे सोपं आहे कारण तुम्हाला या ठिकाणी असणाऱ्या धातूच्या अभिक्रिया ह्या तुम्हाला माहितीच असतील. ठीक आहे, देन नेक्स्ट हा अतिशय महत्वाचा चार्ट आहे बघा तुम्हाला मित्रांनो, हा चार्ट तुम्हाला माहिती पाहिजे. काय माहिती करून घ्यायचा यातलं, तर मध्यम जास्त अभिक्रियाशीलता असणारे धातू, कमी असणारे आणि मध्यम असणारे, अशा पद्धतीच्या या प्रकारांमधून तुम्हाला ही सर्व गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, हे धातूची अभिक्रियाशीलता ही जी काही श्रेणी आहे ही खूप महत्वाची आहे. आता या ठिकाणी जे जास्त आहेत ते कसे लक्षात ठेवणार आहे तुम्ही, या ठिकाणी कोणकोणते पहा, तर पोटॅशियम, पोटॅशियम नंतर सोडियम, याने लिहा लक्षात ठेवण्यासाठी, नाहीतर काही घ्या, सोडियम, लिथियम आणि कॅल्शियम. आता या ठिकाणी आपण हे काय सर्वात जास्त अभिक्रियाशील धातू आहेत, सर्वात जास्त हे कसे आहेत, तर हे मध्यम अभिक्रियाशीलता आहेत आणि हे काय आहेत, अतिशय कमी. आता यामध्ये बघा, यामध्ये एक ब्लँक दिली आपल्याला, मग या ठिकाणी तुम्ही जस्त, मग जस्तच्या वर काय आहे, ॲल्युमिनियम आहे, ॲल्युमिनियम, आणि ह्याच्या वर देखील तुम्हाला जर सांगितलं तर मॅग्नेशियम. ओके, या पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सॉरी, आता सर्वात कमी अभिक्रियाशील असणाऱ्या मध्ये या तांबे, चांदी आणि सोने तुम्हाला दिलेलं आहे. मग या ठिकाणी कोणता या ठिकाणी मूलद्रव्य बसेल सांगा पटकन, कोण असेल, सोने सगळ्यात कमी, त्याच्यानंतर सेकंड लास्ट चांदी, त्याच्यानंतर सेकंड लास्ट असतो तो, हा कमेंट 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 करा पटकन, हा काय ते पारा. ओके, तर ही अभिक्रियाशीलता ही श्रेणी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. प्रत्येकाची चार चार जरी तुम्ही लक्षात ठेवायचे, चार चार मूलद्रव्ये दिला देतानाच तुम्हाला दिलेली आहे तेवढी. ओके, ठीक आहे, नेक्स्ट. आता याच पद्धतीची अतिशय साधी सोपी एक तुम्हाला ऍक्टिव्हिटी ऍज तुम्ही होमवर्क म्हणून करा, अगदी आपल्या बालवाडीच्या नॉलेजच्या बेसवरची ही आकृती ऍक्टिव्हिटी आहे. आयनिक असलेले व नसलेल्या संयुगामध्ये फरक सांगा, आहे का नाही, H2O हे संयुग हे आयनिक संयुग आहे का नाहीये सांगा पटकन. तुम्हाला नंतर माल टाकता व्हॉट्सअपला, ठीक आहे, व्हॉट्सअपला टाका किंवा कमेंटमध्ये सांगा, मला काही अडचण नाही. NH3 मॅग्नेशियम क्लोराईड, सोडियम क्लोराईड आणि CH4 मिथेन हे आयनिक संयुग आहेत का नाही, येस और नो सांगायचं आहे फक्त. ठीक आहे, नेक्स्ट घेऊ. ओके, हा जे नवीन येतं तिने सबस्क्राईब करत जावं ना, पटकन सबस्क्राईब करायचं आणि परीक्षा होईपर्यंत आपल्या चॅनलला सोडायचं नाही, लक्षात घ्या. कारण असे तुम्हाला मी भरपूर, त्यानंतर आता तुम्हाला आणखी काही परीक्षेसाठी महत्वाचे, तुम्ही कशा पद्धतीने, आता ज्यांना काहीच माहिती नाही, अगदी प्रकरणाची नावे पण माहीत नाही, त्यांच्यासाठी आता विशेष असं 35 जिंदाबाद प्रोग्राम आपण आयोजित करणार आहे. म्हणजे पासिंग तुम्ही झालं पाहिजे, कमीत कमी तुम्हाला 100 पैकी 50 मार्क कसे मिळतील, या पद्धतीची एक सिरीज. आता आपण हे सगळी संपलं प्रकरण की आपण चालू करूया. आता खालील व्याख्या पूर्ण करा. टिंब टिंब धातुके अतिरिक्त हवेमध्ये तीव्रपणे तापवून त्यांचे रूपांतर केले जाते, या प्रक्रियेला भाजणे असे म्हणतात. कसल्या पद्धतीचे रे, अशी उत्तर ह्या काळामध्ये पटकन यायला पाहिजेत मित्रांनो. धातूचं निष्कर्षण आपण पाहिलेलं आहे, भाजणे ही प्रक्रिया काय आहे, निस्तापन काय आहे, दोन्हीच्या दोन्हीला तापवलं जातं, लक्षात घ्या. आता भाजणेमध्ये काय करायचं, सल्फाइड घ्यायच, म्हणजे जे काही सल्फाइडचे धातू असतात ना मित्रांनो, हा सल्फाइड, ही जी काही सल्फाइड धातू की अतिरिक्त हवेमध्ये तीव्रपणे तापवून त्यांचं
त्या ऑक्साईड्स मध्ये रूपांतर केलं जातं. लक्षात घ्या, शुद्ध स्वरूपातील धातू हा सल्फाइड पासून मिळवण्यापेक्षा तो ऑक्साईड पासून मिळवणं सोपं असतं, म्हणून ही भाजायचं काम करायचं असतं. त्यानंतर निस्तापन. आता निस्तापन मध्ये काय करूया आपण, भाजणे सल्फाइड आणि निस्तापन मध्ये कार्बोनेट. कार्बोनेट ही कार्बोनेटचे धातू अतिरिक्त हवेमध्ये, इथं नाही, इथं अतिरिक्त हवा नको आहे मित्रांनो निस्तापन मध्ये. इथं काय हवाय, मर्यादित मर्यादित हवेत तीव्रपणे तापवून त्यांचं रूपांतर. कार्बोनेटचं सुद्धा रूपांतर कशातच करायचं आहे आपल्याला, ऑक्साईड्स मध्ये करायचं आहे. म्हणजे सल्फाइड असो किंवा कार्बोनेट, या अशुद्धी स्वरूपामधील जी काही धातू आहेत त्याच्यापासून आपल्याला जर शुद्ध स्वरूपामधील धातू मिळवायचा असेल तर त्याचं ऑक्साईड्स मध्ये रूपांतर करून घेणं गरजेचं असतं. कारण ऑक्साईड पासून आपल्याला मूळ धातू मिळवणं सोपं होतं. म्हणजे कार्बोनेट धातू की मर्यादित हवेमध्ये तीव्रपणे तापवून त्याचं ऑक्साईड मध्ये रूपांतर करता येतं, या प्रक्रियेला निस्तापन क्रिया असे म्हटले जाते. लक्षात राहील, ठीक आहे. आता हा लाईक तर करा की राहू आणि शेअर करा तुमच्या प्रत्येक मित्रांना हा व्हिडिओ पाहायला भाग पाडा, तुम्ही त्यांच्यापर्यंत आपले सर्व व्हिडिओ पोहोचवा नक्की. हा ठीक आहे, आता पहा सातवी या ठिकाणी कृती आहे आपल्याला दिलेली आहे. सोडियमचे पाऱ्यासोबत असणारे संमिश्र. ज्या वेळेस सोडियम किंवा इतर कोणताही धातू जर एखाद्या संमिश्रामध्ये, लक्षात घ्या मी या ठिकाणी काय सांगतो ते पहा व्यवस्थित, सोपं आहे मग ठीक आहे करा तुम्ही घरी. बरं ठीक आहे, काय ठेवतो काय सांगतो. सोडियम पाऱ्यासोबतचे संमिश्र. आता संमिश्रामध्ये जर समजा एखादा धातू असेल, एक कोणताही धातू असेल, जर त्याच्यासोबत त्या धातू सोबत जर पारा असतो तर त्यावेळेस त्याला काय म्हटलं जातं माहित आहे मित्रांनो, पारद संमिश्र. काय म्हटलं जातं, पारद संमिश्र. आता लक्षात घ्या, पारद संमिश्र असं त्याला म्हटलं जातं. पण आपल्याला काय सांगितलं तर हा सोडियम धातू आहे, हे काय पारद संमिश्र, त्याचं एक तयार होऊन त्याचं एक नाव आपल्याला सांगायचंय. ज्या वेळेस पाऱ्यासोबत सोडियम असतो याचं संमिश्र केलं जातं त्यावेळेस त्याला काय म्हटलं जातं माहितीये तुम्हाला, हा कोण सांगतय, सोडियम अमलगम. काय म्हटलं जातं, सोडियम अमलगम. काय उच्चार करा. अल्युमिनियमच्या सामान्य धातुकाचे रेणूसूत्र. अल्युमिनियमचं निष्कर्षण कोणत्या धातू किंवा अल्युमिनियम हा कोणत्या धातुकापासून मिळवला जातो असा जरी तुम्हाला विचारलं तरी ते तुम्हाला सांगायचं बॉक्साईट. कोण आहे, बॉक्साईट पासून अल्युमिनियम मिळेल. आणि ह्याचं नाव विचारलं नाही आपल्याला, रेणूसूत्र. कोण सांगतं रेणूसूत्र, Al2O3.NH2O हे अशा पद्धतीचं रेणूसूत्र आहे. आता मित्रांनो हे जे काय बॉक्साईट असतं ना, ह्या बॉक्साईट मध्ये काय काय तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये सिलिका म्हणजे SiO2 याच बरोबर आणखी Fe2O3 म्हणजेच फेरिक ऑक्साईड आणि TiO2 म्हणजे टिटॅनियम ऑक्साईड या सर्वांचं संमिश्र या पद्धतीमध्ये असतं. आणि यामध्ये जवळपास 30 to 70% एवढं काय असतं याच्यामध्ये माहिती तुम्हाला, Al2O3 आणि बाकी ह्या मृदाच्या अशुद्धी असतात. आपल्याला काय सांगितलं त्यांनी फक्त या ठिकाणी, रेणूसूत्र आहे Al2O3.NH2O. ओके, हा जास्त कृती नाहीत, अगदी आता लवकरात लवकर संपतंय. आता विद्युत सुवाहक अधातू. अरे हे मधलं राहिलं, धातू भरडण्यासाठी वापरण्यात येणारं साधन. धातू कशात भरडता रे तुम्ही, गिरणीत. काय दळण करायचं नाही आपल्याला, दळणाला जायचं नाहीये, धातू आहे ती. धातू भरडण्यासाठी आपल्याला वापरात येणारे साधन, पिठाची गिरण असं नका लिहू.
त्याला काय म्हणा गिरणच आहे पण त्याला एक नाव आहे एक वेगळं. काय म्हटलं जाईल मग त्याला सांगा. बॉल मिल. काय म्हणायचं? बॉल मिल. ओके, आता हे तर काय अगदी आम्ल आणि आम्लार ह्या दोघांची ज्या अभिक्रिया होत असते क्षार आणि पाणी तयार होत असत यापासून तयार होणारे ऑक्साईड कोणता आहे ते तुम्ही लिहा कमेंट मध्ये सांगा. आता विद्युत सुवाहक अधातू. आता विद्युत सुवाहक अधातू अधातू आहे पण तो विद्युत सुवाहक असला पाहिजे. ओळखा ग्रह काढले ग्रह. काय ग्राफाइट. ओके हे आहे. आणि राजधातूंना विरघळणारे अभिक्रिया कारके सांगा बरं सांगा पटकन पटकन. हिंट देऊ तुम्हाला. तुम्हाला हे माहितीये का आम्लराज. आम्लराज ह्या आम्लराज मध्ये काय असत तर सहंत हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि त्याच्याच बरोबर सहंत नायट्रिक ऍसिड. नायट्रिक ऍसिड HNO3 ह्या दोघांचं 3:1 एवढं प्रमाण घेऊन त्याच्यापासून हे आपल्याला काय तयार मिळत होत आम्लराज तयार केला जातो. ओके नेक्स्ट अँड लास्ट. हा बॉक्साइट कॅसिराइट इकडे तुम्हाला जोड्या लावायचे आहेत. योग्य जोड्या लावा. जोड्या मारा नव्हे. तर या ठिकाणी 3 नंबर एक तुम्हाला देणं गरजेचं आहे. काय आहे बॉक्साइट कॅसिराइट इकडे तुम्हाला पारा अल्युमिनियम आणि एक दुसरं एक संमिश्र घेऊ आपण कथील. काय कथील. आता बॉक्साइट हे कुणाचा अधातू काय आहे तर 2 नंबर कोण अल्युमिनियम. कॅसिराइट कुणाचं आहे पारा नाही कुणाचं आहे कथीलच आहे. ठीक आहे मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाचं प्रकरण कार्बन आणि संयुगे कार्बन कंपाऊंड यावर आधारित असणाऱ्या असंख्य कृतीपत्रिकांचा सराव आपण या ठिकाणी उद्या किंवा नेक्स्टच्या व्हिडिओ नेक्स्ट नव्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबा पण लाईक न करता सबस्क्राईब न करता नका जाऊ. हे बरोबर नसतंय ते. ठीक आहे तर थांबूया मित्रांनो या ठिकाणी आपण. जय हिंद जय कर्मवीर.